न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. तब्बल 7 तासाच्या परिश्रमानंतर जय भवानी रोड परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. वन कर्मचारी, उपनगर पोलीस स्टेशन व स्थानिक नागरिक यांच्या मदतीने हा बिबट्या जेरबंद करण्यात आलाय. बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिक व महिला यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. तो बिबट्या आमच्या मागच्या बाजूने उडी मारून गार्डनमधून गेटच्या बाहेरच्या बाहेर निघत होता आणि हे माझा भाऊ घरात येत होता आणि त्यावेळेस त्यांना तो पंजा मारला, ते खाली पडले. लोकांनी उचलून घरात आणलं. मग मी घरात आल्यावर बघितलं, ते बनियन वगैरे फाटलेलं आहे, बघितलं सगळं, रक्त वाहत होतं, 3 ठिकाणी जखम केलेली आहे. आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास जय भवानी रोड येथील शिवसेनेचे कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड यांच्या बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या उद्यानात बिबट्याने दर्शन दिलं. त्यानंतर या ठिकाणी बिबट्याला तेथील महिलांनी बघितल्यानंतर नागरिकांना सांगितलं. या घटनेनंतर बिबट्या तिथून भर रस्त्याने वावरत होता. बिबट्या फर्नाडीसवाडी येथे राहणाऱ्या सुनील बहनवाल यांच्या घरात शिरला होता, परंतु अचानक बिबट्याला पाहून बहनवाल कुटुंब बाहेर आले. त्यानंतर बिबट्या हा तेथून पसार झाला. केजे मेहता हायस्कूल परिसरात असलेल्या एका बंगल्याच्या आवारात असलेल्या गाडीखाली तो लपला असता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना व नागरिकांना बघताच बिबट्या तेथून बाहेर निघाला आणि एका बंगल्याच्या परिसरात हा फिरत होता. याच दरम्यान सदर बिबट्याने क्षत्रिय नावाच्या एका इसमावर हल्ला केल्याने संबंधित इसम बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाला. परिणामी घटनास्थळी उपनगर पोलीस वन विभागाचे कर्मचारी यांना बिबट्याला पकडण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले, परंतु बिबट्या हा हाती लागत नव्हता. या घटनेनंतर नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांना व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना गर्दी हटवणं मुश्किल झालं होतं. त्यामुळे बिबट्या हा घाबरून एका बंगल्यातून दुसऱ्या बंगल्यात उड्या मारत जात होता. भरवस्तीत बिबट्या घुसल्यामुळे घरातील नागरिक, महिला व लहान मुले घाबरलेल्या अवस्थेत होते. या दरम्यान परिसरात राहणाऱ्या ॲडव्होकेट सोमनाथ गायकवाड यांच्या बंगल्यातील आवारात असलेल्या मारुती सुझुकी गाडी क्रमांक MH15AH4840 या गाडीच्या खाली लपला असता तत्पूर्वी घरात राहणाऱ्या संगीता सोमनाथ गायकवाड यांच्यावरील बिबट्याने झडप मारण्याचा प्रयत्न केला, परंतु गायकवाड यांनी प्रसंगावधान राखून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचवण्यात यश मिळवले. तसेच या घटनेनंतर वन विभागाचे कर्मचारी, उपनगर पोलीस व स्थानिक नागरिक यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. चारही बाजूने जाळ्या टाकून बिबट्याला बेशुद्ध होणारे इंजेक्शन देऊन जेरबंद केलंय. बिबट्याला जेरबंद करताच त्याला बघण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. बिबट्या जेरबंद करण्यात आल्यानंतर नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात पोलीस प्रशासन व वन विभागाचे आभार मानले. सकाळी एक्झॅक्ट टाइम नाही सांगता येणार, पण 8:30 वाजेपासून बिबट्या इथं लोकांना दिसला होता, परंतु एक्झॅक्ट लोकेशन माहीत नव्हतं. किती कठीण होतं तुमच्यासाठी? सर, अत्यंत कठीण होतं, कारण काय, पब्लिक जवळपास तुम्ही बघितलं 1000 पब्लिक तिथं जमा होती आणि बिबट्या काय करतो, थकल्यानंतर थोडा पॉज घेतो, आराम करतो आणि अचानक जर हमला केला तर एखादा माणूस दगावू शकतो किंवा गंभीर जखमी होऊ शकतो, हे खूप गंभीर होऊ शकतं, पण लोक सहकार्यच करत नाही. म्हणजे आपल्याला प्रत्येकाला क्रेज असते बिबट्या पाहण्याची, परंतु त्या बिबट्याचा जीव वाचणं महत्वाचं आहे आणि आपल्या लोकांचं पण सध्या जीव वाचणं महत्वाचं आहे. आता पुढची आता काही नाही, त्याला डॉक्टरकडून चेकअप करून आपण नैसर्गिक अधिवासात सोडू. स्थानिक NGO, पोलीस ऑफिसर आणि त्यांची टीम सर्वजण घटनास्थळी पोहोचलो. 8 ते 8:30 वाजेपासून सर्च ऑपरेशन सुरू केलं. तर साधारणतः सर्च ऑपरेशन 10:30-11 वाजेपर्यंत चाललं. 11 वाजता बिबट आम्हाला स्पॉट झाला की तो एका बंगल्याजवळून त्यांनी एका भिंतीवरून जंप केलेली आहे. 11 वाजेपासून ते 1:30-2 वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन चाललं. सदर बिबट त्याच्यानंतर एका ॲडव्होकेट सरांच्या गाडीखाली येऊन लपला. तो गाडीखाली बसल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये बरंच सहकार्य झालं. पूर्ण गाडी आम्ही जाळीने पॅक केली. स्थानिक लोकांनी खूप चांगल्या प्रकारे मदत केली त्या ठिकाणी नेट पॅक करण्यासाठी. नेट पॅक केल्यानंतर त्याला बेशुद्ध करण्यासाठी आम्ही डाट दिला. त्याच्यासाठी डॉक्टरांचीही खूप चांगली हेल्प झाली. त्याला डाट दिल्यानंतर तो 12 ते 13 मिनिटात बेशुद्ध पडला. स्थानिक NGO लोकांच्या मदतीने आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला सुखरूपरित्या पिंजऱ्यात टाकला आहे. बिबट पिंजऱ्यात टाकल्यानंतर 5 मिनिटात लगेच शुद्धीवर आला. त्याला आता पुढील उपचारासाठी आम्ही आमच्या सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे. सर, साधारणतः किती वयाचा असावा, कारण त्याला 2 डाट मारून देखील तो बेशुद्ध झाला नाही. पहिला डाट हा प्रॉपर बसलेला नव्हता. त्याला पहिला डाट हा अडचणीमुळे, त्याला प्रॉपर न लागल्यामुळे दुसरा डाट आम्हाला घ्यावा लागला. तर दुसऱ्या डाटमध्ये तो बेशुद्ध झाला. साधारण त्याचं वय 4 वर्षाच्या पुढे असावं असा प्राथमिक अंदाज आहे. आता डॉक्टर हेल्थ चेकअप करून सर्व हे करून सांगतील त्याचं डिटेल. पुढची प्रक्रिया काय असेल सर? आता त्याला आम्ही 2 ते 3 दिवस ऑब्झर्वेशनमध्ये ठेवू आणि वरिष्ठांच्या आदेशानंतर त्याला त्याच्या
नैसर्गिक अधिवासात आम्ही मुक्त करणार. किती आव्हान होतं बिबट्याला पकडणं, कारण गर्दी होती मोठ्या प्रमाणात. आम्ही लोकांना पहिल्या वेळेपासून विनंती करत होतो की अशा ठिकाणी गर्दी करू नका, ॲक्सिडेंट होऊ शकतात. आणि तसा एक छोटा ॲक्सिडेंट झालेलाही आहे, एका गृहस्थांना त्यांनी पंजा मारलेला आहे, ते किरकोळ जखमी देखील झाले त्याच्यात. तर यापुढे जर असं कधी परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही लोकांना तेच सांगतो की अशा ठिकाणी सहकार्य करत चला डिपार्टमेंटला, जेणेकरून कुठला अपघात होणार नाही, कोणी जखमी होणार नाही.